मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला, त्यातनं योग्य मार्ग काढला। जरांगे साहेबांना विनंती करून आपण 2 महिन्याची मुदत घेतली, आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणार अशा पद्धतीचं या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत 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 निघालेलो आहोत। असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं ते अयोग्य आहे। उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या कानावर घालणार आहोत। त्यानंतर आपण बघा, काल भुजबळ साहेब बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर त्यांनी पत्रक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले जरंगे पाटलांना भेटायला, जी जी कर सर करत गेले, असं बिलकुल नाही। भुजबळ साहेबांनाही हे माहिती आहे की जे 2 निवृत्त जस्टिस साहेबांना आपण आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सांगणं आणि त्यांना समजून देणं, म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा। सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधले जे एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात हे सुद्धा बरोबर नाही। माझं एकच म्हणणं आहे, ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका। अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे 100 वेळा स्पष्ट केलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय। त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती जातीतल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये असं माझं मत आहे। त्यांचा बीडचा दौरा जो आहे तो चांगला चर्चेत ठरला। ओबीसीच्या समाजाच्या अनुषंगाने त्यांनी जे वक्तव्य केले की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि जर असं दिलं तर सरकार सत्तेतून बाहेर पडेल, आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असंही ते म्हणाले। अरे पण मी तेच म्हटलं ना आता की असं कुणी करणारच नाही। ओबीसींचं काढून मराठ्यांना देणार किंवा ओबीसींचं काढून कुणाला देणार हा विचार सुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात नाही। म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे। भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे। असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण, त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही। त्यांचं समजा याच्या बाबतीतलं काही मत असेल, ते सिनियर मंत्री आहेत, फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत। माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा। पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे। पण आताची परिस्थिती राज्यातली ही व्यवस्थितशीरपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे। आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत। असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये। पण तुमच्याबरोबर तो दुसरा गट आलाय, तुम्हाला अडचण करण्याचा प्रयत्न, कोणता गट? अजितदादांचा जो गट आलाय त्या माध्यमातून अशा पद्धतीनं अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न करणार की त्या गटाचे ते नेते आहेत? उद्या मंत्रिमंडळाची जर बैठक असेल तर मी तेच म्हटलं, एक तर बैठक सुरू होण्यापूर्वी जसा वेळ मिळेल किंवा बैठक झाल्यानंतर आमचं जे काय आम्ही मंत्री आहोत, ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये आपलं मत मांडायचं आहे, आम्ही एक तर बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आम्ही या दोघांची भेट घेऊ। कारण अशा पद्धतीनं भुजबळ साहेबांनी वक्तव्य करू नये याकरता त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातले माननीय अजितदादांनी याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं आणि अशा पद्धतीची येणारी वक्तव्य त्यांच्या मंत्र्यांच्याकडनं किंवा कुठल्याही मंत्र्यांनी, इतर कुठलेही मंत्री बोललेले नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मागच्या दाराने आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणत आहेत, थेट मुख्यमंत्र्यांवरती कुठेतरी टीका करताना पाहायला मिळत आहेत, या सगळ्याकडे कसं पाहताय? सरकारमध्ये समन्वय नाहीये की चर्चा होऊन सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा मतभेद जे आहेत ते माध्यमांसमोर पाहायला? 100% सरकारमध्ये समन्वय आहे। ही कार्यपद्धती जे कुणबींचे रेकॉर्ड तपासण्याची,
कुणबींचे पुरावे तपासण्याची ही जी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धतीवरती चर्चा ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे। कुठतरी कुणी एकट्याने निर्णय घेतला मी मगाशी सांगितलं की माझ्या मनात आलं म्हणून मी दिलं आणि कोणाच्या मनात आलं म्हणून कोणी दिलं असं नाही। मी काय सांगितलं